नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अभ्यासक्रमांतर्गत भाषेची संकल्पना पाहिलेली आहे. PE3 या विषयाच्या पहिल्या युनिटमधला हा दुसरा पॉइंट आहे, अभ्यासक्रमांतर्गत भाषेचे महत्त्व. अभ्यासक्रमांतर्गत भाषा ही विद्यार्थ्याला अध्ययनासाठी कशी पोषक ठरते आणि अभ्यासक्रमांतर्गत भाषेमुळे विद्यार्थ्यांची जी काही भाषिक कौशल्य आहेत, वाचन, श्रवण, लेखन, संभाषण, ही कशी विकसित होतात याविषयी आपण संकल्पनेमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण अभ्यासक्रमांतर्गत भाषेचे महत्त्व या घटकाचा अभ्यास करणार आहोत. शाळेमध्ये विविध विषयांच्या माध्यमातून अभ्यासक्रमांतर्गत भाषेचा अभ्यास केला जातो. विविध विषयातील आशय समजून घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे अभ्यासक्रमांतर्गत भाषा असते. म्हणून विविध विषयाचा आशय समजावून घेण्यासाठी अभ्यासांतर्गत भाषा महत्त्वाची ठरते. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, पर्यावरण असे अनेक विषय शाळेत शिकवले जातात. या विषयाच्या माध्यमातून जो आशय विद्यार्थ्यांना शिकवला जातो, तो आशय शिकवत असतेवेळी भाषा ही महत्त्वाची ठरते, कारण भाषेच्या माध्यमातूनच हा आशय शिकवत असल्यामुळं हा आशय समजून घेण्यासाठी अभ्यासक्रमांतर्गत भाषा महत्त्वाची ठरते. म्हणून ती समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं. अभ्यासक्रमांतर्गत भाषेमुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक जी काही प्रावीण्य आहेत, म्हणजे विद्यार्थी लिहायला शिकतो, वाचायला शिकतो, संभाषण करायला शिकतो, चांगला ऐकायला शिकतो, ही जी काही भाषेची कौशल्य आहेत, या कौशल्यामध्ये तो प्रावीण्य मिळवतो, त्याच्या प्रावीण्यात सुधारणा होते आणि शैक्षणिक जो काही आशय आहे तो आशय समजवण्यास त्याला मदत होते. म्हणून अभ्यासक्रमांतर्गत भाषा ही प्रावीण्य समजावून घेण्यास किंवा या भाषिक प्रावीण्यात सुधारणा घडवून आणण्यास महत्त्वाची ठरतात. भाषा अध्ययन आणि आशय अध्ययन यांच्यात एकात्मता घडून येते आणि म्हणून भाषेतील आशय समजावून घेण्यासाठी शिक्षक ज्यावेळेला आपल्याला अध्यापन करतात, त्यावेळेला ते अध्यापन करत असतेवेळी त्या विषयातला जो काही आशय आहे तो आशयाचं अध्यापन करत असतेवेळी त्याच्यात एकात्मता साधण्यासाठी अभ्यासक्रमांतर्गत भाषा महत्त्वाची ठरते. अभ्यासक्रमांतर्गत सर्व विषय शिकवत असतेवेळी भाषेचा वापर करावा लागतो. हे सर्व विषय भाषेवर अवलंबून असतात, म्हणून सर्व विषयाचे अध्ययन हे भाषेशिवाय होऊ शकत नाही. संदर्भाशिवाय कोणतीही भाषा शिकवता येत नाही आणि म्हणून ही भाषा परिणामकारकपणे शिकवण्यासाठी, आशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी अभ्यासक्रमांतर्गत भाषा महत्त्वाची ठरते. म्हणून तिचं महत्त्व अध्यापनामध्ये खूप आहे. त्यानंतर भाषा ही आशय आणि तो शिकवणारा विषय या एकमेकाशी संबंधित असते. आपण शाळेमध्ये विविध विषयांचं अध्ययन करत असतेवेळी या भाषिक विकासाच्या संधी विविध विषयांच्या माध्यमातून, आशयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो आणि म्हणून शिक्षक अध्यापन करत असतेवेळी विविध विषयांच्या माध्यमातून तो आशय स्पष्टपणे विद्यार्थ्यांच्यापर्यंत ठेवण्यासाठी भाषेची गरज लागते. म्हणून अभ्यासक्रमांतर्गत भाषा महत्त्वाची ठरते. अभ्यासक्रमातील जी काही भाषा आहे ती अभ्यासक्रमातील भाषा शाळेतील संघटनात्मक रचना किंवा भाषेचं धोरण असेल यांची अंमलबजावणी करण्यास मदत करते. म्हणजे ज्यावेळेला शाळेमध्ये शिक्षक अध्यापन करत असतात त्यावेळेला त्यांना संघटनात्मक रचना करावी लागते. आपला विषय समजावून देण्यासाठी विविध शैक्षणिक साधने असतील किंवा त्या आशयातील महत्त्वाच्या गोष्टी असतील, त्या गोष्टी ज्यावेळेला ते अध्ययन करत असतात त्यावेळेला त्यांची रचना
काय शिकवायचं याचं धोरण, ते कशा पद्धतीने शिकवायचे याची अंमलबजावणी करण्यासाठी भाषा महत्त्वाची ठरते। म्हणून अभ्यासक्रमांतर्गत भाषा ही संघटनात्मक रचना आणि भाषेचं धोरण निश्चिती करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाचा सहयोग देत असते। सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा कार्य करत असते आणि म्हणून शिक्षक परिणामकारकपणे अध्यापनात भाषेचा वापर करत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचं अध्ययन आणि अध्यापन चांगलं घडतं। म्हणून अध्ययन आणि अध्यापन परिणामकारकपणे विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा महत्त्वाची ठरते। म्हणून शिक्षकाला अभ्यासक्रमांतर्गत भाषा शिकवत असतेवेळी या गोष्टींचा विचार करून अध्यापन करावं लागतं। म्हणून अध्यापनात भाषेचा वापर करत असतेवेळी विद्यार्थ्यांचं चांगलं अध्ययन अध्यापन कसं होईल याच्यासाठी मदत करावी लागते। म्हणून भाषा महत्त्वाची ठरते। बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना अनेक समस्या येतात अध्यापन करत असतेवेळी। या समस्या शिक्षकांच्या चांगल्या भाषेच्या अध्यापनामुळे कमी होतात, विषयातील आशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी शिकतात। म्हणून भाषेचा शिक्षक हा विविध भाषिक कौशल्यांचे अध्यापन करत असल्यामुळं इतर शिक्षकांना अध्यापन करत असतेवेळी विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपला आशय पोचवणं सोपं जातं। म्हणून विविध विषयांच्या अध्यापनात भाषेचा वापर महत्त्वाचा ठरतो। म्हणून अभ्यासक्रमांतर्गत भाषेचा विचार करत असतेवेळी या विविध विषयांचं अध्यापन कशा पद्धतीनं चांगलं होईल याचा विचार करून शिक्षकानं अध्यापन केलं पाहिजे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्यास अभ्यासक्रमांतर्गत भाषा महत्त्वाची ठरते आणि म्हणून सर्वांगीण विकासात भाषेची जी काही भूमिका आहे ती भूमिका खूप महत्त्वाची असते। विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचं काम, त्याला अभिव्यक्त होण्याचं काम, त्याचा भावनिक विकास, संघटनात्मक विकास, सामाजिक विकास घडवून आणण्याचं काम हे शाळेच्या वर्गाध्यापनात घडवून येत असतं। म्हणून भाषेच्या माध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास घडवून आणण्याचं काम हे अभ्यासक्रमांतर्गत भाषा करत असते। म्हणून सामाजिक विकास, भावनिक विकास, संघटनात्मक विकास घडवून आणण्यासाठी भाषा महत्त्वाची ठरते। त्याच्यानंतर भारतामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, त्या भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पर्यंत त्या भाषा पोहोचत असतात। म्हणून भारत ही विविध भाषांची एक प्रयोगशाळा आहे। भारतीय समाजात बहुभाषिक लोक राहतात, त्यांची संस्कृती वेगळी आहे, म्हणजे बहुभाषिक संस्कृतीसुद्धा आहे आणि म्हणून या बहुभाषिक भारतात, बहुसांस्कृतिक भारतात प्रत्येकाचा भाषा जरी वेगवेगळी असली तरीसुद्धा राष्ट्रीयत्व, सांस्कृतिक एकता, सामाजिक गतिशीलता ही टिकवून ठेवण्याचं काम भाषा करत असते। म्हणून राष्ट्रीयत्व, सांस्कृतिकता, त्याच्यानंतर एकात्मकता, सामाजिक एकात्मकता योग्य रीतीनं विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हे भाषेचं कार्य असतं। म्हणून अभ्यासाच्या माध्यमातून, अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ही भाषा विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचत असते। म्हणून ही एकात्मता टिकून ठेवण्याचं कामासाठी सुद्धा अभ्यासक्रमांतर्गत भाषा महत्त्वाची ठरते। भाषेच्या विविध भूमिका असतात, त्या परस्परक पूरक असतात आणि या भूमिका विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भाषेचा सर्वांगीण विकास घडवून आणून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्यामधील भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी अभ्यासक्रमांतर्गत भाषा महत्त्वाची ठरते। म्हणून हे मुद्दे जर लक्षात घेतले तर आपल्याला अभ्यासक्रमांतर्गत भाषेचं महत्त्व स्पष्ट करता येईल। कारण अभ्यासक्रमांतर्गत भाषा
ही विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणत असते. बालकाच्या सर्वांगीण विकासात ती महत्त्वाची ठरते. अभ्यासक्रमातील भाषेमुळे शाळेतील संघटनात्मक रचना असतील किंवा भाषिक धोरण असेल ते निश्चित करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मदत होते. भाषामुळे विद्यार्थी सक्षम बनतात. अध्ययन अध्यापनातील आशय आणि अध्यापन हे सुकर होण्यासाठी शिक्षकाला सुद्धा भाषा मदत करत असते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं आशय समजावून देण्यासाठी शिक्षक मदत करत असतात. आणि म्हणून अभ्यासक्रमातील भाषेमुळे विद्यार्थ्याच्या भाषिक प्रावीण्यात सुद्धा सुधारणा होऊन शैक्षणिक आशय समजण्यास मदत होते. म्हणून अभ्यासक्रमांतर्गत भाषा ही महत्त्वाची ठरते. या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला अभ्यासक्रमांतर्गत भाषेचे महत्त्व स्पष्ट करता येईल. धन्यवाद.